नमस्कार, मी मधुरा वाटवे. हेल्दी अँड टेस्टी रेसिपीजमध्ये आपलं मनापासून स्वागत. पावसाळ्याचे दिवस आहेत. मस्त वाफाळलेला आरोग्यदायी असा गुळाचा चहा न फाटता कसा बनवायचा ते आज आपण पाहूयात. गॅसवर मी एक पातेलं ठेवलेलं आहे. या कपाच्या साह्याने मी सर्व साहित्य घेणार आहे. सुरुवातीला आपण 2 कप पाणी घालूयात. यामध्ये 3 वेलदोड्याची पावडर घालूयात, 5-6 तुळशीची पानं आणि थोडंसं गावती चहा घालूयात. हे आपण उकळून घेणार आहोत. यामध्ये आपण आलं खिसून घालूयात थोडंसं. बारीक किसणीच्या साह्याने आलं किसायचं आहे. अगदी थोडं घातलेलं आहे मी आलं. आता यामध्ये 2 मोठे चमचे मी चहाची पावडर घालते. थोडंसं स्ट्रॉंग झालं की हा चहा छान लागतो, त्यामुळे मी मोठे चमचे वापरलेले आहेत. तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. व्यवस्थित मिक्स करत हे छान उकळून घेऊयात. 2 कपाचं जवळजवळ 1.5 कप होईपर्यंत आपल्याला हे आटवायचं आहे. म्हणजे या सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स होतील. दुसरीकडे मी गॅसवर 2 कप दूध बारीक गॅसवरती तापायला ठेवलेलं आहे. वास खूप छान येतोय. याला उकळी फुटलेली आहे. 3 मिनिट आपण हे छान उकळून घेऊयात. अतिशय टेस्टी, एकदम घट्ट असा हा गुळाचा चहा होतो. सर्दी खोकल्यावरती रामबाण आहे हा. आता गॅस मी बारीक केलेला आहे आणि यामध्ये गरम दूध घालतेय 2 कप. दूध घातल्यानंतर पुन्हा आपल्याला हे 1 ते 2 मिनिट उकळून घ्यायचंय. पुन्हा त्यामुळे चहा आपला छान घट्ट होईल. आता गॅस मी बंद केलेला आहे. गॅस बंद केल्यानंतर मी यामध्ये गूळ घालते. गूळ मी बारीक करून घेतलेला आहे. पोहे खाण्याच्या चमच्याने मी 5 चमचे गूळ घालते. गूळ बारीक केल्यामुळं पटकन विरघळेल. यामध्ये व्यवस्थित चमच्याने हलवून आपण आधी हे मिक्स करून घेऊयात. आता हा चहा आपण आधी एका भांड्यामध्ये गाळून घेणार आहोत. गॅस बंदच आहे. दुसऱ्या एका भांड्यामध्ये हा गाळून घेऊयात. या प्रोसेसमध्ये हा चहा थोडासा थंड होऊ शकतो, त्यामुळे आपण गाळल्यानंतर पुन्हा हा थोडासा उकळून घेऊयात. या पद्धतीने चहा केला तर चहा अजिबात फाटत नाही. पाहू शकता किती मस्त घट्ट चहा झालेला आहे. पावसात भिजून आल्यानंतर हा गरमागरम चहा प्यायला खूप मजा येईल. तुम्ही एकदा नक्की बनवून पहा. हे पहा, यामध्ये गूळ अजिबात राहिलेला नाही आहे. आता मी 1/2 मिनिटभर पुन्हा हे उकळून घेते. म्हणजे वाफाळता चहा प्यायला मजा येईल. यावर साय धरू द्यायची नाही आहे. मस्त घट्ट चहा झालेला आहे. आता हा आपण कपामध्ये ओतून घेऊयात. यामध्ये गूळ आणि चहा पावडरचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता.
या प्रमाणामध्ये पाऊण कप होईल असा 4 कपांमध्ये चहा होईल। अगदी गच्च भरून नाही होणार कारण आपण आटवून घेतलेला आहे। रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट मध्ये जरूर सांगा। आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। भेटूया पुन्हा अशाच छानशा रेसिपीमध्ये। तोपर्यंत कोणताही पदार्थ घरीच बनवा, हेल्दी रहा, खुश रहा। धन्यवाद।